नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आपला सेकंड ब्लॉग सुरू करणार आहोत। आज आपण जाणार आहोत अलिबागला। तर जाण्याचं कारण असं की आज आहे माझ्या बायकोचा बड्डे, तर तिला जायचं होतं कुठेतरी फिरायला। तर मी प्लॅन केला अलिबागलाच जायचं बड्डे ट्रीपवरून। बाय रोड पण जाऊ शकतो, बोटने पण जाऊ शकतो, पण बाय रोड खूप लांब पडेल। तिथे प्लॅनिंग करूनच जायला लागेल, गाडी वगैरे जाऊन। ते फेरी बोट आपल्याला सोपं आहे, एकदम जवळच, एक तासाचं रनिंग आहे चर्चगेटवरून, गेटवे ऑफ इंडियाच्या इथून। तर आता आपण जाणार आहोत ट्रेनने चर्चगेटला, चर्चगेटकडे गेटवे ऑफ इंडियाला। तर भेटूया आपण पुढे चर्चगेटला। आता आपण पोचलो आहोत चर्चगेटला। तो फायनली आपण चर्चगेटला पोचलो आहोत। आता आपण जाणार आहोत इथून गेटवे ऑफ इंडियाला। तर इथून टॅक्सी आणि बसेस 112 नंबर बस जाते। तर चला आपण पुढे भेटूया गेटवे ऑफ इंडियाला। हे आहे तिकीट काउंटर, एंट्री आहे गेटवेला। हे आहे गेट ऑफ इंडिया। सकाळचं एकदम शांत वातावरण आहे, आता तर काहीच गर्दी नाही आहे। बघूया संध्याकाळी किती गर्दी असते ते, कारण की आज सुट्टीचा दिवस आहे ना, गर्दी तर बहुतेक असेलच। आता आपण निघालो आहोत अलिबागला। 745 अपोलो होती, आता आपण बहुतेक एक तास लागेल पोचायला तिकडे। तोपर्यंत तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करतो सीन। बस ऑलरेडी लागलेलेच असतात, त्यामुळे पटापट माणसं जातात, कारण की जागा भेटली की नाही बसायला। तर आपल्याला तर जागा भेटली बसायला। बसने अजून अर्धा तास लागेल पोचायला तिथे। तर भेटूया मित्रांनो। आता आम्ही पोचलो आहोत अलिबागला, मांडवा ते अलिबाग 28-30 किलोमीटरचा रस्ता आहे। तर ते जेटीचं जे तिकीट असतं त्याच्यातूनच प्रोव्हाइड करतात बस, तेच परवडतं। नाही तर तिथे प्रायव्हेट करायला गेलो तर 400-500 रुपये रिक्षा किंवा टॅक्सीला जातात। तर तुम्ही बसनेच यावं, प्रायव्हेटचा भांडण करू नये। तसेच इथे नाश्त्याची पण सोय चांगली आहे, इकडे वेगळे हॉटेल आहेत सगळे। हे पाठीमागं बस स्टॉप। तर आता आपण जाणार आहोत अलिबाग बीचला। तर भेटूया अलिबाग बीचवर। आता आपण पोचलो आहोत अलिबाग बीचला। तर थोडं फिरूया, तुम्हाला पण दाखवतो अलिबाग बीच कसं आहे काय।
घोड़े सवारी पण आहे इथे, उंट सवारी आहे, बाईक राईड आहे, भरपूर काय पण आता किल्ल्यावरती जातोय, कारण की इकडे आता पाणी कमी आहे, अजून भरती आली नाही, तोपर्यंत जाऊन येतोय. एकदा का भरती झाली सुरू की इकडे पुरं पाणी भरते, हे आता चालत जाऊ शकतो आपण, नंतर मग आपल्याला बोटीने जायला होईल, त्याचे आपल्याला चार्जेस लागतात. पर फोटो व्हिडिओ काढण्यास मनाही सांगितलेले. हे आहे प्रवेश तर, हे आहे तिकीट, घेत तिकीट घेतल्याशिवाय आतमध्ये सोडत नाही. कुल्लाबा किल्ल्याचे डिटेल दिलेले आहे, मंदिर आहे, बोरा वगैरे, कपडे वगैरे. सर अलीबाग बीच, यह हनुमान मंदिर, यह गणेश मंदिर, श्री राम शिव काली तलाव. किल्ल्याचाच भाग आहे, तिकडे आहे तो. सगळी पडझडच झाले किल्ल्याची, आणि ही वस्ती आहे किल्ल्यावरची, सौर उपे लावलेले आहे. चला, पाणी अजून भरलेलं नाही आहे, भरती खाली आहे, थोडे येते पाणी आहे. भवानी मातेचं मंदिर, आणि
आई ये सगळं गलती देवी करून गेली बोट आता वगैरे आमची बोट घेऊन यायला लागला जात नाही आली पाहिजे जात नाही तो इथे तुम्हाला उंट घोडा बाईक सायकल लहान मुलांसाठी रायडिंग करण्यासाठी पण आहे तसेच पॅराग्लायडिंग पण करू शकतो इथे आपण आज माझ्या बायकोचा बर्थडे होता तिच्यासाठी खास आम्ही अलिबागला आलो आहे तर तिला कसं वाटलं आपण बघूया किल्ला पण मस्त होता बघण्यासारखं होतं अजून काय बाईक राईड करून कसं वाटलं बाईक राईड करून पण मस्त वाटलं पण थोडी भीती वाटली चला तर मित्रांनो भेटू आता पुढे आता आपण इथून जाणार आहोत चालत 10 ते 15 मिनिटं लागतात बस स्टॉपच्या इथे चालत जायला तिथून मग जेटी म्हणजे तिथून तिकीट काढायला लागेल बससाठी ते जेटीचं ते जेटीवाले सोडतात तिथे बसवाले जेटीसाठी तर आता आपण भेटू पुढे जेटीवरती अशा प्रकारे आपण आता पोहोचलो आहोत मांडवा बीचला आता आपण जात आहोत मुंबईला रिटर्न अशा प्रकारे आजचा दिवस एकदम सुंदर गेलेला आहे सकाळी थंडी होती आता थोडं गरम होते त्यामुळेच आम्ही बीचवरून लवकर निघालो हा आहे मांडवा बीच तर फायनली आपण पोहोचलो आहोत गेटवे ऑफ इंडियाला सकाळच्या आणि संध्याकाळच्या गेटवे ऑफ इंडियामध्ये किती फरक आहे बघा आता एकदम फुल गर्दी आहे सकाळी एकदम खाली खाली होतं आता खूप माणसं येतात आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे सबस्क्राइब करो।